नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं कॉम्पिटेटिव्ह एक्झाम मराठी चॅनलमध्ये तर या ठिकाणी पोस्ट भरतीचा रिझल्ट जाहीर झालेला आहे बघा जी डी एस म्हणजे ग्रामीण डाक सेवक या पदासाठी जी काही भरती निघाली होती की दहावीच्या टक्केवारीच्या बेसिसवर आपल्याला या ठिकाणी निवड करण्यात येणार होती तर ती निवड किंवा कागदपत्र पडताळणीसाठीची यादी जाहीर झालेली आहे तर ती तुम्ही कशी बघू शकता हे तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे त्यापूर्वी चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि या व्हिडिओला कृपया लाईक करा तर बघा सुरुवातीला तुम्हाला काय करायचं आहे या ठिकाणी गुगलवर आल्यानंतर तुम्हाला येतं टाईप करायचं आहे पोस्ट त्यानंतर जी डी एस ऑनलाईन डॉट सीई पी टी डॉट जी डॉट इन हे पूर्ण टाईप करायचं आहे मी अगोदर टाईप केलेलं आहे त्याच्यामुळं माझ्या सर्च इंजिनमध्ये ऑलरेडी दाखवत आहे तर बघा हे टाईप केल्यानंतर तुम्हाला जे काय पहिलं ऑप्शन दिसल महाराष्ट्र सर्कल पोस्ट इंडिया पोस्ट जी डी एस ऑनलाईन याच्यावर या ठिकाणी तुम्हाला क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर खाली खाली स्क्रोल केल्यानंतर तुम्हाला इथं या ठिकाणी या उज्व कोपऱ्यामध्ये बघा दिसल बघा शॉर्टलिस्टेड कॅन्डिडेट त्याच्यामध्ये महाराष्ट्र सर्कलचे सर्व शॉर्टलिस्टेड कॅन्डिडेट आहेत तर इथून तुम्ही पी डी एफ डाउनलोड करू शकता अन्यथा मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये या वेबसाईटची लिंक आणि या पी डी एफची लिंक देखील देईल तिथून देखील तुम्ही पाहू शकता या ठिकाणी या शॉर्टलिस्टेड कॅन्डिडेट या ठिकाणी इथं क्लिक करायचं आहे त्यानंतर बघा आपलं राज्य या ठिकाणी महाराष्ट्र आहे किंवा महारा आपलं सर्कल पोस्ट सर्कल महाराष्ट्र आहे त्यामुळं महाराष्ट्रवर क्लिक करा क्लिक केल्यानंतर तुम्हाला यादी डाउनलोड करण्यासाठी असं ऑप्शन येईल तर यादी डाउनलोड करा यादी डाउनलोड केल्यानंतर तुम्हाला अशी पाहता येईल तर बघा जवळजवळ अडीच हजारपेक्षा जास्त उमेदवारांना संधी मिळालेली आहे तर यांना एकवीस मार्च रोजी या ठिकाणी डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनला बोलवण्यात आलेले आहे एकवीस मार्च ज्यांचे ज्यांचे या ठिकाणी नावं आले असतील त्यांनी या ठिकाणी एकवीस तीन दोन हजार तेवीस रोजी तुमचे ओरिजिनल डॉक्युमेंट त्यासोबत जिरा झेरॉक्स कॉपी त्याचे सेल्फ अटेस्टेड करून न्यायचे आहेत तर या ठिकाणी हे कुठं जायचं आहे ते तुम्हाला ॲड्रेस देखील दे दिलेला आहे नाशिक डिव्हिजन उदाहरणार्थ म्हणजे जिथं जिथं ज्यांनी ज्यांनी अर्ज केले होते त्या डिव्हिजनला बऱ्यापैकी तुम्हाला डॉक्युमेंट हिरपेक्शनला जायचं आहे बघू शकता तुम्ही अडीच हजारपेक्षा जास्त उमेदवार आहेत या यादीमध्ये तर ही टक्केवारीच्या बेसिसवर भरती होत असते ही बऱ्यापैकी त्यामुळं ज्यांचा कोणाचा या ठिकाणी नंबर आला असेल त्यांना माझ्याकडून खूप खूप शुभेच्छा आणि कुठल्या प्रकारची अडचण असेल तर मला कमेंट बॉक्समध्ये कळू शकता तसेच चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि ज्या ज्या उमेदवारांना म्हणजे जे जे उमेदवार कागदपत्र पडताळणीसाठी या ठिकाणी पात्र आहेत त्यांना एस एम एस किंवा देखील त्यांच्या मोबाईलवर रजिस्टर नं मोबाईल नंबरवर किंवा ईमेल आय डीवर मिळेल मिळाला असेल कदाचित हे आजच रिझल्ट जाहीर झालेलं आहे थँक्यू फॉर वॉचिंग चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा धन्यवाद